हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज मी घेऊन आलेली आहे खमंग खुसखुशीत अशा कोबींच्या वडीची रेसिपी. ज्यांना कोबी आवडत नाही त्यांनी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला या वड्या खूप आवडतील. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे बारीक खिसलेला कोबी आणि कोथिंबीर. कोबी हा खिसून घ्यायचा आहे आणि जो उरलेला पार्ट आहे तो तुम्ही बारीक चिरून टाकलात तरी चालेल. तर त्यासाठी अजून बघूयात आपल्याला काय काय साहित्य लागतं. तर इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं. तर याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण मिक्सरवरती. तर तुम्ही इथे बघू शकता आपली पेस्ट ही तयार झालेली आहे. आता याच्यातच मी एक चमचाभर एवढं जिरा ॲड करणार आहे, कारण जिरा आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे ते मी लास्टला ॲड केलेलं आहे. आणि पुन्हा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आता कोबी जेवढ्या प्रमाणामध्ये आपण घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे. माझ्याकडे अवेलेबल एवढीच होती म्हणून मी एवढीच घातलेली आहे, पण भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर कोबीचा जो उग्र असा वास येतो तो येत नाही, त्यामुळं कोथिंबीरही भरपूर प्रमाणामध्ये ॲड करा तुम्ही. तर जो खिसलेला कोबी आहे तो पिळून घ्यायचा आहे, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हळद आणि हिंग घालणार आहोत. नंतर जी मिरची, आलं, जिरं आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती घालायची आहे. तर ती ॲड केल्यानंतर एक छोटा चमचा एवढा गरम मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जवळपास 2 छोटे चमचे एवढं धनेपूड ॲड केलेले आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असं पांढरे तीळ घालणार आहोत. तिळामुळे सुद्धा वडी खूप खमंग लागते, त्यामुळे भरपूर अशा प्रमाणामध्ये तीळ घालायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोड्या प्रमाणात ओवा घालायचा आहे. एक छोटा चमचा एवढा ओवा घातलेला आहे, हाताने चुरून असा घालायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे 2 छोटे चमचे इतपत. मी प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तुम्ही चेक करू शकता. तर लाल तिखट हे तुम्ही आवडीनुसार घालू शकता. त्याचबरोबर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि आता हे सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे सगळे कोबीत मिक्स होतील. त्यासाठी पहिल्यांदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे सुद्धा कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही या वड्याचं पीठ मळताना. आता याच्यामध्ये बसेल इतपतच पीठ घालणार आहोत आपण बेसनाचं. तर तुम्ही इथे बघू शकता पाणी मी अजिबात ॲड करत नाही आहे, जेवढं लागेल तेवढं मी बेसनाचं पीठ ॲड करणार आहे. तर ह्या अंदाजप्रमाणे जेवढं लागेल तेवढंच ॲड करायचं आहे पीठ. त्याचबरोबर थोड्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करते आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून जेव्हा आपण वड्या शिजवून घेतो आणि नंतर त्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो तेव्हा त्याचं जे वरचं आवरण आहे ते क्रिस्पी होतं आणि वड्या खूप छान लागतात. त्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर ॲड करत आहोत. तर तुम्ही ते बघू शकता मी पाण्याचा एकही थेंब यूज केलेला नाही आहे आणि सगळं आपलं व्यवस्थित अशा वड्या तयार होत आहेत. तर इथे मी असं थोडंसं पीठ घेऊन बघत आहे वड्या बनत आहेत का. आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून तयार आहे. आणि आता मी याच्या वड्या तयार करते आहे, दोन्ही हाताच्या सहाय्याने रोल रोल करून घेते आहे. खूप सोपी पद्धत आहे वड्या बनवण्याची. तर अशा प्रकारे या सगळ्या वड्या तयार करून ठेवते आहे मी. पाण्याची गरजच लागत नाही याच्यामध्ये, कोबीत ऑलरेडी पाणी असते. तरी पिळून घेतलेला आहे कोबी, जो खिसलेला कोबी आहे तो पिळून व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं आणि त्याच्यात जेवढं मावेल तेवढंच पीठ टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या वड्या तयार केलेल्या आहेत रोल रोल करत. आणि नंतर आता आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. तर प्लेटला व्यवस्थित असं तेल लावून घेत आहे मी. तेल लावल्यानंतर या वड्या व्यवस्थित आता याच्यावरती ठेवून द्यायच्या आहेत. वड्या ठेवून झालेल्या आहेत आपल्या. आणि आता हे पाणी तुम्ही बघू शकता एक उकळी आलेली आहे पाण्याला. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ही प्लेट ठेवलेली आहे आणि वरून झाकण लावून देते आहे. आणि जवळपास 10 मिनिटासाठी आपण ह्या वड्या शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. तर 10 मिनिटं झालेली आहेत, बघूयात आता आपल्या वड्या शिजल्यात का. गरमागरम अशा वड्या तयार आहेत आपल्या. तर त्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्यात का नाही ते बघण्यासाठी एका चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आतपर्यंत घालायचा आहे या चमचा वड्यात. आणि क्लीन असा चमचा निघतो आहे म्हणजे आपल्या वड्या आतपर्यंत व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर वड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, थोड्याशा थंड झाल्यानंतर हे आपण कट करणार आहोत. तर अशा प्रकारे सगळ्या वड्यात कट करून घेणार आहे. भरपूर प्रमाणामध्ये कोबी आणि कोथिंबीर आणि थोड्याच प्रमाणामध्ये पीठ अशा या वड्या आपल्या तयार होतात. खायलाही खूप छान लागतात. तुम्ही अशा देखील खाऊ शकता किंवा डीप फ्राय शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. तर मी फ्राय करून घेणार आहेत वड्या.
तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर आता मी याला फ्राई करून घेणार आहे। तर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे आणि आता त्या वड्या आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित अशा मी गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राई करून घेणार आहे। तर एक साइड अशी आपली फ्राय झालेली आहे, पलटून असे व्यवस्थित दोन्ही साइडहून फ्राय करून घ्यायचे आहेत वड्या। तर तुम्ही इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे, मस्त असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत वड्या तळून घ्यायचे आहे जेणेकरून त्या क्रिस्पी होतील। आणि नंतर मी हा आता गोल्डन ब्राउन कलर झाल्यानंतर काढणार आहे। मस्त खमंग खुसखुशीत अशा या वड्या तयार होतात। नक्की ट्राय करा रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल। ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना देखील या वड्या खूप आवडतील। तर अशा प्रकारे आपल्या या खमंग खुसखुशीत आणि खायला खूप छान लागणाऱ्या वड्या तयार आहेत। असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत रहा, खात रहा, व्हिडिओ बघत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।